भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाड़ी के राज्यव्यापी अधिवेशन 22 दिसंबर को नागपुर में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं भटके विमुक्त आघाड़ी के प्रदेश अध्यक्ष पूर्व विधायक नरेंद्र पवार के नेतृत्व में और भाजपा के राज्य महासचिव और भटके विमुक्त आघाड़ी के राज्य प्रभारी संजय केनेकर के मार्गदर्शन में इसे पूरा किया जा रहा है। जनता पार्टी भटके विमुक्त आघाड़ी चा महाराष्ट्र चा महामंत्री है। आज या ठिकाणी अपन पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाड़ीचं राज्यव्यापी अधिवेशन हे 22 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये होत आहे आणि या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे शीर्षगण नेता आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमच्या या विभागाचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, आमच्या या विभागाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्रजी पवार, आमच्या या विभागाचे प्रभारी संजयजी केनेकर हे या सगळ्या याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत अधिवेशनामध्ये। त्याचप्रमाणे भटकेमुक्त समाजाचे काही खासदार आणि आमदार हे सुद्धा या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। भटके विमुक्तचे राष्ट्रीय घुमंतू प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादा इधाते हेही या अधिवेशनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या अधिवेशनाचा समारोप महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही काही ठराव त्या ठिकाणी मांडू। आमचा लोकसंख्येच्या सर्वेक्षणाचा एक विषय आहे, त्यानंतर आमच्या जातीचे दाखले जे आहेत ते जातीचे दाखले सहज उपलब्ध व्हावेत आणि तिसरं सरकारच्या पर्याप्त असणाऱ्या अनेक योजना आहेत त्या योजनांसाठी भरीव लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद व्हावी अशा प्रकारची मागणी या अधिवेशनामधून आम्ही करणार आहोत।